आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या सर्वांना दसऱ्याच्या अर्थात विजयादशमीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। कालच दसऱ्याच्या पूर्वसंध्येला एक शुभ वार्ता काल आपल्याला मिळाली की नांदेड ते जालना या समृद्धी महामार्गाच्या कामाकरता हडकोचे 2140 कोटी रुपयाचे कर्ज हे रस्ते विकास महामंडळाला काल सुपूर्द झाल्याची मंजूर झाल्याची वार्ता काल मिळाली। आणि आम्हा सर्वांसाठी निश्चितच जो प्रकल्प मी माझा अतिशय महत्त्वाकांक्षी आणि माझ्या पूर्वीच्या काळामध्ये मंत्री या नात्याने याचा पाठपुरावा करून ज्याला मान्यता मागच्या कालावधीमध्ये मिळाली होती त्याला आणखीन गती देण्याच्या संदर्भामध्ये कालचा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण आहे। आणि या 2140 कोटी रुपयामध्ये भूसंपादन आणि अन्य कामांसाठी या निधीचा निश्चितच उपयोग होणार आहे। आणि त्याचबरोबर नांदेड शहरातील देगलूर नाक्यामधील असलेल्या होणाऱ्या उड्डाणपुलाला सुद्धा याचा फायदा होईल आणि यातून नांदेड ते जालना हे अंतर अतिशय कमी अल्प वेळेमध्ये आपल्याला औरंगाबाद मार्गे मुंबईला जायला फार सोयीचं होणार आहे। त्यामुळे हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी महत्त्वाचा आहे आणि कालच्या दसऱ्याच्या पूर्वसंध्येला ही मंजुरी आम्हा सर्वांसाठी अतिशय सुखद आणि चांगली घटना म्हणावी लागेल आणि म्हणून मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। त्याचबरोबर आजचा दिवस हा आपण सत्याच्या विजयाचा दिवस आहे आणि आज राज्यामध्ये सरकार सत्तांतर जर झालं असलं तरीही मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाची जी गती आहे ती गती कायम राहावी या अनुषंगाने मी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे। मग या विद्यमान सरकारने दिलेल्या कामांना जी स्थगिती अनेक ठिकाणी दिलेली आहे ती स्थगिती उठवावी म्हणून विद्यमान सरकारला विनंती आम्ही करणारच आहोत। पण त्याचबरोबर आमच्याकडे जी विविध आयुधं उपलब्ध आहेत मग ती विधिमंडळाच्या माध्यमातून असो व्यक्तिगत पाठपुराव्याच्या माध्यमातून असो आणि वेळ पडलीच आंदोलन करायची तर ते आंदोलनसुद्धा करायची आमची तयारी राहणार आहे। मराठवाड्यातील जनतेच्या भल्यासाठी सार्वजनिक हितासाठी आणि मराठवाड्याचा सर्वांगीण विकास व्हावा या एकमेव हेतूने ही सर्व कामं मार्गी लागावीत अशाच प्रकारची आम्हा सर्वांची अपेक्षा आहे आणि म्हणून या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर या चांगल्या वार्ता जी आपल्या कानावर आलेली आहे ती अतिशय सुखद अशा प्रकारची बातमी आहे। आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन। अपने शहर से जुड़ी हर खबर जानने के लिए जुड़े रहें मेरी आवाज़ न्यूज़ 24 लाइव के साथ और मेरी आवाज़ न्यूज़ 24 को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब